मर्चंट बँक शिरपूर यांच्या वतीने पत्रकार परिषद बोलवली होती आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी किंवा पॅनिक होऊन डिपॉझिट विड्रॉल करू नये. बँकेची परिस्थिती आजही चांगली आहे, कालही चांगली होती आणि उद्याही चांगली राहील आणि उद्याच्या चांगल्या राहण्यासाठी आम्ही सर्व डायरेक्टर मिळून कठोर पावलं उचलून ज्यांचे ज्यांचे थकबाकीदार लोन्स आहेत, ज्यांचे ज्यांचे व्याज थकलेले आहेत, यांच्या सर्वांकडनं सक्तीची वसुली करण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही मोहीम उघडणार आहोत. म्हणून आज आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगण्याची इच्छा आहे की आपल्याकडे जवळपास आजही डिपॉझिट 95 करोड रुपयाच्या आसपास एवढी डिपॉझिट आपल्याकडे आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण 85 करोड रुपये लोन दिलेला आहे आणि उरलेले 10-15 करोड रुपये इकडे तिकडे आपण डिपॉझिट म्हणून इतर बँकांमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये हे अडकवलेले आहे. कुठल्याही प्रकारची परिस्थिती पॅनिक नाही आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक सभासदाचं हित जोपासून 5 लाखाच्या आतला जो डिपॉझिटर आहे त्याच्यासाठी आपण डिपॉझिट सुरक्षा विमा काढलेला आहे. म्हणजे याच्यानंतरचं पण काही अघटित घडतंय तर ऍटलिस्ट 5 लाखापर्यंतच्या विमा आपल्या डिपॉझिटरला गॅरंटेड त्याला इन्कम गॅरंटेड त्याचे पैसे मिळणार आहे. पण असं कुठलाही प्रकार याच्यापुढे होणार नाहीये. आपल्याला येणाऱ्या काळात आम्ही उचललेली कठोर पावलं ही निश्चितच दिसतील याच्यात कुठलीही शंका नाही. म्हणून आपल्या सर्व बँकेच्या सभासदांना माझी हात जोडून नम्र विनंती असेल की कुठल्याही प्रकारे बँकेवर अविश्वास न दाखवता विश्वास ठेवून आमच्या या बँकेला आपल्या मदतीची नितांत गरज आहे, आपण ती मदत करावी या निमित्ताने एवढीच विनंती करतो. आणि जेवढे जेवढे डिपॉझिटर्स आहेत, जेवढे जेवढे ठेवीदार आहेत त्यांना आम्ही आज सर्वजण सर्व डायरेक्टर आश्वासित करू इच्छितो की तुमच्या पैशाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत आणि याच्यानंतर देखील घेत राहू. धन्यवाद.